नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपला हरभरा जे आहे साधारण आज ऐंशी ते नव्वद टक्के अवस्थेमध्ये आहे आणि फक्त एक दोन टक्केवरील फक्त शेंड्याला या ठिकाणी फुल दिसत आहे आणि अशामध्ये आपण हरभऱ्याला पाणी देणार आहे का याच्याबद्दल मी आज संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की एक आपला निर्णय जे शेवटचा निर्णय जे आहे ते जर चुकला तर हरभऱ्यामध्ये मोठं नुकसानसुद्धा होऊ शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो दरवर्षीपेक्षा यावर्षी वातावरण वातावरणामध्ये खूप फरक आहे तर जे आपला मागच्या महिन्यामध्ये जे अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे झाडाची बरेच शेतकऱ्यांच्या अतिरिक्त वाढ झालेली आहे आणि अशामध्ये फक्त वरवरच फक्त घाटी बरेच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि खालची भाग जे आहे जे बुडाचा भाग म्हणतो आपण त्याला ते थोडंसं पिवळसर आपल्याला बघायला मिळते तर अशामध्ये आता शेवटची अवस्था जी आहे ती घाट्या अवस्था तर अशामध्ये हरभऱ्या पिकाला जर पाणी जर दिलं तर उलट जास्त नुकसान होणार आहे जर आपल्याला घाटी भरण्यासाठी जर आपण विद्रवी खताची जर फवारणी घेतली त्याच्यामध्ये ते आपण तेरा झिरो पंचाळीस मी या अगोदरसुद्धा या सांगितलं होतं की तेरा झिरो पंचाळीस आणि शेवटला पूर्ण एक झिरो झिरो पन्नास असे जर आपण दोन स्प्रे घेतले तर हरभरा शंभर टक्के भरण्यासाठी मदत होते तर आता कोणती कंडिशन आहे बघा आपल्या हरभऱ्याची संपूर्ण घाटी अवस्था पकडलेली आहे आणि आता ही दाणे भरण्याची अवस्था आहे काही ठिकाणी दाणेसुद्धा व्यवस्थित रीते भरलेले आहेत आणि आता इथून पुढे डुकर डुकऱ्याचासुद्धा जास्त त्रास आपल्या हरभऱ्याला असणार आहे कारण की हरभरा जसा वा वाळत जाणार आहे तसा तसा डुकराचा त्रास हरभऱ्या पिकामध्ये जास्त बघायला मिळते आणि त्याचं नियंत्रणसुद्धा आपल्याला करावं लागते अशी कंडिशन आहे बघा सुद्धा हरभऱ्याची आणि एकदम जबरदस्त आहे आणि याच्यामध्ये मर म्हणजे बिलकुलच कुठंच नाही तुम्ही बघू शकता बरं जन्मात की डॉलर हा बरा लागवड केल्यानंतर खूप मर असते डॉलरला मी तर म्हणतो याच्यापुढे लालचरचना घ्यायच्या सोडूनच द्या आपण कारण की लाल चण्यामध्ये काही एवढी मजा नाही कारण की भावाचं जर बघता तर साधारण लाल चण्याचा चार हजार ते साडेचार हजार रुपये भाव राहते आणि हे जे डॉलर आहे याला असं कमीत कमी जरी भाव म्हटलं तरी आठ हजार रुपये क्विंटल हे मार्केटला सहज विकते तर अशा पद्धतीने आपल्याला हार्बराच्या शेवटच्या फवारणीमध्ये हे करायचं आहे शक्यतोवर पाणी देऊ नका जर पाणी दिलं तर प्लॉट खराब होत आहे बरेच शेतकऱ्यांचे अस्मॅशसुद्धा आलेले आहेत की मला पाणी दिल्यानंतर प्लॉट थोडंसं पिवळसर जास्त लवकर पिवळं पडलेलं आहे तर शक्यतो विद्राव्य खतामधून जर आपण नियोजन केलं तर शंभर टक्के फायदा होणार आहे पाणी नका देऊ फक्त आळीनाशक शेवटला घाटीसाठी आणि एक विद्राव्य खत तेराजे रोपंचाळीस त्याचबरोबर शेवटला एकदम झिरो झिरो पन्नास असा घाटी भरण्यासाठी आपण स्प्रे याच्यामध्ये घ्यायचं आहे